नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सध्या पेंढुरगावमध्ये पूर्ण जय्यत तयारी चालू आहे, ती म्हणजे काही दिवसावरती येऊन राहिलं, म्हणजे अवघे 3 दिवस राहिले, तो म्हणजे देवीचा मांड उत्सव, जो त्रैवार्षिक असतो, 2021 होता, पण तो कोरोनाच्या काळामध्ये तो रद्द करण्यात आला होता। आणि आज 2022 हा मांड उत्सवाला सुरुवात केली जाणार आहे, ती म्हणजे 30 डिसेंबरपासून या मांड उत्सवाला सुरुवात केली जाणार आहे। 13 रात्री 14 दिवस, तो म्हणजे 12 तारखेला 12 जानेवारीला या मांड उत्सवाची सांगता केली जाणार आहे। ह्या 14 दिवसा जे काही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे ते आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेच मित्रांनो। त्याचबरोबर या मांडोत्सव हा जो संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर गोवा, कर्नाटक, त्याचबरोबर गुजरात, अजून काही राज्यामध्ये जे भाविक भक्तजन हे म्हणजे दररोज या मंदिराला भेट देत असतात, कारण हे एक जागृत देवस्थान आहे। श्रीदेव वेताळ, श्रीदेवी सातेरी, पावनई, रवनाथ लिंग ह्या सर्व देवदेवतांना एका साक्ष ठेवून हे संपूर्ण मांड उत्सवाला ही सुरुवात केली जाणार आहे। तर मंडळी, जे भावी भक्तजन लाखोच्या संख्येने भावी भक्तजन येणार, कारण कोरोनाच्या काळामध्ये हा जो मांड उत्सव होता हा रद्द करण्यात आला होता, तर ह्यावर्षी भरपूर सारी गर्दी असणार आहे। त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांसाठी आमचा गाव कितपत सज्ज झालेला आहे, म्हणजे या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकाला कुठलीही अडचण वगैरे होणार नाही याची सर्वतोपरी काळजी हे संपूर्ण पेंढूरवासी घेणार आहेत। त्याचबरोबर आपण ज्या वाहनामधून येणार ती वाहनं कुठे पार्क करायला पाहिजे, कारण एवढी मोठी 14 दिवसाची जत्रा असल्यामुळे लाखोच्या संख्येने हे भावी भक्तजन या मंदिराला भेट देणार आहेत। तर इथे आल्यानंतर कुठे देवदर्शन वगैरे घ्यायला पाहिजे, कुठलं मंदिर कुठे आहे हे देखील या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मित्रांनो करा। बघा, श्रीदेव वेताळ मंदिर आपल्याला इथून दिसतंय, सगळीकडे मंडप वगैरे, डेकोरेशन वगैरे, लाईटिंग वगैरे आता आपल्याला रात्री पाहायला भेटणार आहे। मंडळी हे बघा, इथे आता दुकानाची ना जोरदार तयारी चालू असा। दादा किती दिवस आहे अजून? होय ना, 2 दिवस राहिले आपल्याकडे। बघा इकडे हे वर्षानुवर्षे इथे दुकान आहेत, इकडे आहे, इकडे आहे, आणि हा समोर मंदिर आहे, आणि हा मंदिराचा समोरचा परिसर आहे। हे बघा, ते मंडप आहे इकडे, ते बांधून ठेवलेलं आहे, इथे काय असणार ते आपल्याला नंतर आपल्याला समजेलच। आणि इकडं अजून भरपूर सारी तयारी करायची आहे, 2 दिवसच राहिले आहेत मित्रांनो। हा स्टेज आहे आणि इकडे बघा, आलेल्या मान्यवरांचे स्वागत इकडे केलं जाणार आहे, बरोबर ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आहे बघा। आणि मंदिराचं काम चालू आहे अजून, पण इथे साफसफाई वगैरे चालू आहे। आपण आता मंदिरामध्ये जाऊया, पहिले देवाचं दर्शन घ्या। इकडे बघा, हे बघा, आणि आहे श्रीची मूर्ती। इथे देखील संपूर्ण सजावट ना केली जाणार आहे जेव्हा मांडोत्सवाला सुरुवात होणार, तेव्हा इथे तोरणं वगैरे नुसते सोडून ठेवलेले आहेत, संपूर्ण परिसरामध्ये ना मंडपामध्ये लावायची आहेत। मंदिराचा परिसर बघा, मस्त वाटते बघा, हा मंदिराचा समोरचा भाग आहे। आणि इकडे बघा, इकडे ज्याने आपली जागा अडवून ठेवलेली आहे ना, म्हणजे बुक केलेली आहे, तर त्यांची आता ही लगभग चालू आहे, ती म्हणजे दुकान एकदा पूर्ण रेडी करायची। हे बघा, आणि म्हणजे इकडे बघा, ही पाण्याची टाकी आहे, इकडे सुद्धा अजून ना कारंजे वगैरे करायचे आहेत, इकडे स्टेज, इकडे कारंजे वगैरे। श्रीदेव वेताळ मंदिराच्या समोरच ना परिसरामध्ये अजून एक देवस्थान आहे, ते म्हणजे श्रीदेव रवनाथ पावनाई मंदिर, समोरच्या साईडला आहे श्रीदेवी महासाई देवीचं मंदिर, म्हणजे ते देवस्थान, ते बघा तिथे समोरचे इथे आहे, म्हणजे इथून जायला सुद्धा एक रस्ता आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। हा बघा, इथून सुद्धा आपण ना त्या मंदिराच्या इथून तिथे तिटा आहे, तिट्यावरून असं आपण फिरून येऊ शकतो, या मंदिरापर्यंत जाऊ शकतो, तिथे बरोबर ऑपोजिटला मंदिर आहे। आणि इथून सुद्धा आपल्याला ना चालत जायला, म्हणजे हा मंदिर आहे ना, मंदिराच्या समोरून पण आपण तसं त्या मार्गी रस्त्यातून, म्हणजे शेतातून आपण त्या मंदिरापर्यंत तिथून सुद्धा जाण्याचा एक मार्ग आहे। इथे जरी तुम्ही आल्यानंतर विचारला तरी कोण पण सांगेल, श्रीदेव महासाई देवीचं देवस्थान तिथे समोर आहे, तिथे सुद्धा मांडोत्सव हा 14 दिवस हा पार पडला होतो। हा श्रीदेव वेताळ मंदिराच्या बाजूलाच ना इथे आपल्याला सुलभ शौचालय, म्हणजे एक स्नानगृह वगैरे आहे बघा, शौचालय वगैरे आहे, म्हणजे प्रसादनगृह आहे ते, म्हणजे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी, ह्या साईडला इकडे सुद्धा तेच आहे।
तर मित्रांनो, आता ना सर्वजण आपापल्या कामामध्ये हे मग्न आहेत, कारण ही मोठी एक जबाबदारी आहे की आता फक्त 3 दिवस राहिले या मांडउत्सवाला. आणि सगळीकडे जोरदार जय तयारी चालू आहे. जो तो आपापली कामं आहेत ही करत आहे. आणि त्याचबरोबर माझ्या मागे हे मंदिर आहे, मंदिरचा परिसर वगैरे बघूया. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या मंदिराच्या परिसरामध्ये अजून जी काही देवस्थानं आहेत ती सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेली आहेत. तर मित्रांनो, आपण ना श्रीदेवी सात्री मंदिरजवळ चाललो आहे. हे बरोबर इथून श्रीदेवी वेता मंदिराच्या मागून तिथे शॉर्टकट जायला रस्ता आहे, ते मी तुम्हाला तिकडे गेलो ते दाखवतो. तिकडे सुद्धा आपण बघूया की कितपत तयारी झालेली आहे ती. इथून तुम्ही मंदिर बघू शकता, किती सुंदर असा परिसर आहे आणि संपूर्ण मंडप वगैरे बघा. मित्रांनो, आपण आता ना श्रीदेवी वेता मंदिराच्या परिसरामध्ये कुठे आपण पार्किंग करू शकता ना, ही तुम्हाला मी जागा दाखवतो. हे बघा, हे समोर आहे श्रीदेवी वेता मंदिर. आणि या मंदिराच्या इथून हा बघा रोड गेला आहे. हा इथून रोड, इथून आपण गाड्या वगैरे ह्या साईडला वगैरे पार्किंग करू शकता. त्याचबरोबर इकडे सुद्धा गाड्याला पार्किंग करण्यासाठी बघा जागा केलेली आहे. त्याचबरोबर ह्या इथून जर आपण थोडंसं अंतरावरती गेला ना, तिथे श्रीदेव लिंगेश्वराचं मंदिर आहे जे थोडंसं शेतामध्ये आहे. ते इथून आपण गाड्या वगैरे पार्किंग करू शकता. आणि ते विहीर आहे, हे विहिरीचं संपूर्ण जे पाणी आपल्याला तिथे दिसते ना टाकी. हा समोरचा गेट आहे. आपण जेव्हा नाक्यावरून येतो ना, तेव्हा इथे बघा ही शाळा आहे आमची, न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरची शाळा. तर ह्या साईडला पटांगणावरती आपण गाड्या वगैरे पार्किंग करू शकता. त्याचबरोबर हे बघा पुढच्या साईडला सुद्धा इथे म्हणजे प्लेन केलेली आहे जागा, इथे आपण फोर व्हीलर वगैरे पार्किंग वगैरे करू शकता. आणि ह्या साईडच्या ऑपोजिट साईडला अजून एक पटांगण आहे, तिकडे सुद्धा करू शकता. पण त्या ठिकाणी जो मार्ग आहे ना तो त्या साईडने आहे, म्हणजे ग्रामपंचायत आहे आमची पेंडूरची, ते तिकडून रस्ते आहेत मी तुम्हाला दाखवतो. आधी इथून जर तुम्ही नाक्यावरून आलात ना, तिकडे पार्किंग करू शकता. त्याचबरोबर ह्या साईडला सुद्धा जागा केलेली आहे, इकडे सुद्धा आपण पार्किंग करू शकता. अजून त्या साईडला एक जागा आहे, ती तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. इकडे बघा, ही आहे ती जागा पार्किंगसाठी. इकडचा जो रस्ता गेला आहे ना, तर ह्या ठिकाणी सुद्धा आपण पार्किंग करू शकतो. हे बघा, इकडे जागा केलेली आहे, इथे आपण टू व्हीलर वगैरे सहज पार्किंग करू शकतो. आणि समोरच्या साईडला आहे ते मंदिर. आणि इकडे बघा, इथे पार्किंग आहे, ह्या साईडला आपण खाली वगैरे नेऊ शकता. ह्या साईडला पण जागा आहे, तिकडे पण आपण पार्किंग करू शकता गाडी. पण आता ग्रामपंचायतीकडे चाललो, तिकडे तुम्हाला तिकडचा यायचा जो रस्ता आहे ना तो मी तुम्हाला दाखवतो. ही आमची न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरची शाळा आहे, शाळा आहे न्यू इंग्लिश स्कूल पटांगण. हे बघा, इथे सुद्धा आपण गाडी पार्किंगसाठी लावू शकतो. तिथून एक रस्ता आहे, तर तुम्हाला मी रस्ता दाखवतो. गेला ना तो कुडाळ सल्ला गेला आहे. आणि ही आमची पेंडूरची ग्रामपंचायत आहे. आणि समोरचा रोड गेला आहे ना तो मोगरनाला गेला आहे. आणि हा येतो आहे तो कट्ट्यावरून येतो आहे. तर इथून आपण गाड्या पार्किंगसाठी ना ह्या साईडला घालू शकता. इथे रस्ता आहे, इथे पण पटांगण आहे, तुम्हाला आता मी दाखवले ते न्यू इंग्लिश स्कूल शाळेचं पटांगण आहे बघा साईडला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ना मंदिर बघितलं. मंदिराला अजून थोडंफार 1-2 दिवस त्यामुळे अजून काम वगैरे चालू आहे, पूर्ण कम्प्लीट नाही झालं आहे. आणि त्याचबरोबर गाड्या वगैरे कुठे पार्किंग करायच्या आहे त्याचं बोर्ड वगैरे सुद्धा आपण हे
उद्यापर्यंत हे पूर्णपणे कंप्लीट करणारच आहोत. त्याचबरोबर देवदर्शनही तुम्ही घेऊ शकता. इथे जवळपास भरपूर सारी मंदिर आहेत, ते सुद्धा या मंदिरात आल्यानंतर इतरही आपण देवदर्शन म्हणजे देवाचं दर्शन वगैरे घेऊ शकता. तर मित्रांनो, असा थोडक्यात व्हिडिओ होता जे आज रात्री पण आपण मंदिराजवळ जाणार आहोत. एकदमच एका व्हिडिओमध्ये दाखवलं तर कसा भरपूर म्हणजे मोठा व्हिडिओ होईल. आणि त्याचबरोबर आपण रात्री जेव्हा जाऊ तेव्हा मंदिराचा परिसर वगैरे कसा असणार आहे, अजून तिकडे जे काही काम वगैरे असणार आहे ते सुद्धा आपण थोडक्यात बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे कोणी यायचे असतील तर त्यांच्यासाठी हा एक उपयोगी ठरू शकतो. जे भाविक भक्त जे नवीन आलेले असतील ना त्यांच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. जे जे यांचं रोजचं येणं जाणं असेल त्यांना माहिती असेल कुठे पार्किंग करायला पाहिजे, कुठे गाड्या थांबवायला पाहिजे. कारण एकदा उत्सव चालू झाला की या मंदिराच्या आतमध्ये संपूर्ण म्हणजे मंदिराच्या तिकडे परिसरामध्ये गाड्यांना अलाउ नसेल. त्याचबरोबर जे नवीन आले असतात त्यांना थोडं म्हणजे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं की गाड्या कुठे वगैरे लावायच्या. तर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिलं विसरू नका. तर तुमका ही संपूर्ण 14 दिवसाची जी काही जत्रा असा ती मांडउत्सव ती कशी कसं पार पडला होता हे तुका तुमका थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करते. त्यामुळे पहिल्याच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटूया आज रात्री. आणि रात्री भेटल्यानंतर संपूर्ण परत एकदा परिसर आपण बघूया. तोपर्यंत बाय बाय.